मागच्या वेळेला पंचकोशाचा विचार अशा स्वरूपाचा सुरू करायचा, आणि त्यानिमित्ताने मग अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश याच्याविषयी काय विचार करायचा असं ठरवता येईल असं म्हणलं होतं. तर देहो ही आहार संभवः, आपलं शरीर जे आहे हे आहारातून बनत असणार अशा स्वरूपाचं. आधुनिक विज्ञानाने या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय अशा स्वरूपाचं. जर देह आहारापासूनच बनतो तर आहार आमचा चांगलाच असायला हवा, योग्य असायला हवा अशा स्वरूपाचा. तो नाही तसा नसला तर सगळंच गणित बिनसेल, बिघडेल अशा स्वरूपाचं. आणि म्हणून योग्य अशा प्रकारचंच अन्न, मागच्या वेळेला मी ते नैसर्गिक किंवा सेंद्रिय अशा स्वरूपाचं अन्न खायला पाहिजे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं सांगितलं होतं. याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा संस्कारांचा असणार अशा स्वरूपाचा आहे. जेव्हा आपण घरचं अन्न खातो, आईनी आजीनी बनवलेलं अशा स्वरूपाचं काहीतरी अन्न खातो अशा स्वरूपाचं, तेव्हा त्याच्यामध्ये नुसतं अन्न असतं नाही, त्याच्यात भावना असतात, त्याच्यात संस्कार असतात अशा स्वरूपाचं. आणि म्हणून घरचाच आहार असायला हवा, आणि तोही सात्विक किंवा चांगला अशा स्वरूपाचा असायला हवा. तसं झालं तर अन्नमय कोशाची काळजी घेतली जाते, आणि जो देह बनायचा तो चांगला योग्य अशा स्वरूपाचा बनतो, आरोग्यसंपन्न अशा स्वरूपाचं आयुष्य राहतं. अर्थात त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्याच्याविषयी खूप सविस्तर वर्णन आहार विधी विशेष आयतन वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं आहे, आणि तो एक मोठा सिरीजचा विषय आहे आहार विधी विशेष आयतन असणार अशा स्वरूपाचं. पण त्या प्रकाराने विचार केला तर अन्नमय कोशाची काळजी आम्हाला जर घ्यायची असेल तर आमचं अन्न चांगलं सात्विक अशा स्वरूपाचं असायला हवं, आणि घरचंच अन्न अशा स्वरूपाचं असायला हवं. पण नुसतं तेवढ्यावरती गोष्टी घडत नसतात. पंचप्राण म्हणून आपल्याकडे आहेत, किंवा तर्कसंग्रहामध्ये शरीरांत संचारी वायू प्राण हा सचो एकोपि उपाधी भेदात प्राणापानादी संज्ञाम लभते असं वचन आलंय, की शरीरामध्ये संचार करणारा वायू प्राण आहे, आणि तो वास्तविक एक असला तरी उपाधी भेदाने त्याचे प्राण पान व्यान समान उदान अशा प्रकारचे भेद पडतात, आणि आयुर्वेदामध्ये याच्या विषयीचं सविस्तर वर्णन अशा स्वरूपाचं आहे. तर ह्या पाचही प्राणांचं कार्य चांगलं होणं अशी गोष्ट अपेक्षित राहते. अन्नमादान कर्मातु प्राण कोष्टम प्रकर्षती वगैरे अशी सूत्र आहेत, की अन्न आत घेणं हे प्राणाचं कार्य आहे, मलमूत्र वगैरेचं विसर्जन करणं हे अपानाचं कार्य आहे, समानाचं कार्य अग्नीच्या द्वारा पचन करणं असं आहे, व्यानाचं कार्य सगळ्या शरीरभर जो आहार रस तयार होतो किंवा रस धातू तयार होतो तो पोचवणं असणार अशा स्वरूपाचा. तर ह्या सगळ्यांचा एक बॅलन्स असायला लागतो, या सगळ्यांचं समस्थिती अशा स्वरूपाची असायला लागते, आणि तसं झालं तर स्वास्थ्य टिकून राहतं. तर योग्य योग आणि व्यायाम असं जर केलं तर ही सगळी कार्य जास्त चांगल्या प्रकाराने तयार होत राहतात, आणि मग स्वास्थ्य टिकतं असणार आहे. ह्या सगळ्या वायूंचं कार्य जर चांगलं असेल तर स्वास्थ्य टिकतं असणार आहे अशा स्वरूपात. तर हा आपण एक प्राणमय कोशाच्या संदर्भामध्ये म्हणून विचार करायला हरकत नाही. बल नावाची जी गोष्ट आहे ती अनेक गोष्टींवरती आहे, त्यात युक्तिकृत बल म्हणून सांगितलंय, त्यात विहार आहार योगजम असं त्याचं वर्णन केलंय. तर एक आहारावरती बल आहे, की जे आपण अन्न खातो त्यातनं आम्हाला शक्ती किंवा ऊर्जा मिळते, पण त्या अन्नाचं नीट पचन अग्नीनी झालं तर मिळते. पचन नीट नाही झालं, आम नावाचा एक विषारी पदार्थ बनला तर उलट रोगच निर्मिती होते अशा स्वरूपात. आणि तसं विहार आम्ही काय करतोय, दिनचर्या आमची कशी आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठतोय की नाही वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं बल अवलंबून असतं. आणि तिसरा योग आहे, त्यात औषधी योग असं टीकाकार म्हणतात, पण माझं म्हणणं योग आता जो रेग्युलर योग आहे तो पण त्याच्यात घ्यायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून प्राणायाम हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, की प्राणायामानेच सर्वच रोग बरे होऊ शकतात, स्वास्थ्य टिकून राहतं वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं. तर हे त्या प्राणमय कोशाच्या संदर्भामध्ये आम्ही या विचार करू शकतो. पुढचा जो आहे तो मनोमय कोश
अशा स्वरूपाचं म्हणून सांगितलं, चिंत्यम विचार्यम उह्यंच ध्येयम संकल्पमेव च यत्किंचित मनसोज्ञेयम तत्सर्वम् हि अर्थसंज्ञकम्, असं मनाच्या संदर्भामध्ये सांगतात की विचार करणं, चिंतन करणं असणार अशा स्वरूपाचं, पुढे कसं होईल, आपण काय केलं तर काय होईल वगैरे वगैरे, अशा प्रकारचा आहे तो ऊह अशा स्वरूपाचं म्हणून आहे. आणि त्याच्यामध्ये ध्येय म्हणून एक आलंय, त्यात ध्येयम भावना ज्ञान विषयम असं चक्रपाणी टीकाकार स्पष्ट करतात. तर भावना असतात निरनिराळ्या प्रकारच्या, सकारात्मक भावना, नकारात्मक भावना अशा दोन्ही प्रकारच्या भावना असतात. आनंद, सुख, क्षमा, शांती, दया या सगळ्या सकारात्मक भावना आहेत. तर क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असूया वगैरे वगैरे या सगळ्या नकारात्मक भावना असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. तर आम्हाला नकारात्मक भावनांपासून दूर राहायला पाहिजे आणि सकारात्मक भावना जोपासायला अशा स्वरूपाच्या पाहिजेत. याला शेवटी अध्यात्माचा बेस आहे की सत्वगुण तुमचा उत्कट झाला तर सकारात्मक भावना निर्माण होत राहतात. रज आणि तम जर उत्कट झाले तर नकारात्मक भावना जोर करायला लागतात. आणि म्हणून योगाच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून नकारात्मक भाव कसे निर्माण जसे कमी करता येतील आणि सकारात्मक भाव कसे वाढवता येतील असं बघायला हवं. म्हणजे निरनिराळ्या रोगांनी होणारे मृत्यू हे खरं तर त्या रोगांनीच होतात का नकारात्मकतेने होतात हा संशोधनाचा विषय. COVID-19 मध्ये आता जे काही मृत्यू झाले त्यात भीती त्यांनी मृत्यू झाले जास्त अशा स्वरूपाचं, इतकं प्रचंड प्रमाणात भीती निर्माण केली गेली होती. आणि त्याच्यामध्ये आता जर रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारची जर परिस्थिती झाली तर लोकांना वाटलं संपलंच, आता दुसरं काही करण्यासारखं नाहीच आहे असणार अशा स्वरूपाचं. तर त्या भीतीच्या पगड्यातून बाहेर येणं ही खरं तर गरजेची गोष्ट अशा स्वरूपाची होती. आणि म्हणून या सगळ्यांचा संबंध पुन्हा भावनांशी असणारा अशा स्वरूपाचा राहतो. आणि चांगल्या भावना वाढीला लागाव्यात आणि वाईट भावना बाजूला पडाव्यात, दूर व्हाव्यात, याच्यासाठी म्हणून स्वतंत्र प्रयत्न अशा स्वरूपाचे करायला लागतात. आता या भावनांचा संबंध आताचं जे काही हार्मोन्स म्हणून प्रकरण आहे, हार्मोनल इम्बॅलन्सेस अशा स्वरूपाचं, आणि हे आता अगदी इतकं कॉमन झालंय की थायरॉइडची गोळी घ्यायला लागते रोज, कित्येक वर्ष घेतोय, कारण ते काय बॅलन्स नाही आहे थायरॉइडचं लेवल ज्या काही आहेत अशा स्वरूपाच्या. PCOD सारख्या समस्या आहेत. मेनार्क, अर्ली मेनार्क म्हणजे पाळी लवकर सुरू होणं, 12व्या वर्षी पाळी सुरू होणं असं अपेक्षित आहे. ती 11, 10, 9, 8 अशी अलीकडे अलीकडे आली आहे अशा स्वरूपाचं. आणि इतक्या लवकर जर पाळी सुरू झाली तर तेवढ्याच लवकर म्हातारपण येणार असं एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणत आहेत या स्वरूपाचं. म्हणजे 8व्या वर्षी पाळी आली तर 30व्या वर्षीच मेनोपॉज होऊन जाईल अशा स्वरूपाचं. तर हे भयंकर आहे या स्वरूपाचं. बरं, ह्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणून काय करायची? तर आमच्या दृष्टीने खरं तर कानुलं टाळायला पाहिजे. माझी एक अमेरिकेमध्ये मुलाखत झाली होती हार्मोन्स आणि आयुर्वेद अशा स्वरूपाची. आता वनस्पतींना किंवा प्राण्यांना हार्मोन्स दिली जातात आणि मग ते हार्मोन्स त्या आम्ही त्यांचं सेवन केलं तर आमच्या शरीरामध्ये उतरतात, हे एक महत्वाचं कारण असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि भावना हा पण त्याच्यामधल्या त्या वनस्पतींच्या प्राण्यांच्या भावना हा पण एक महत्वाचा विषय राहतो. नेदरलँड्स हा देश दूध दुभत्याचा देश आहे, युरोपियन सर्व युरोपियन कंट्रीजना दूध दुभतं पुरवतो. तर त्याच्याविषयी एका पाश्चात्य संशोधकाने एक पेपर मांडला की जर्सी गाय आहेत सगळ्या त्या अशा स्वरूपाच्या, तर पाडस झालं तर त्याचा काही फारसा उपयोग नाही, कारण ह्याला जे सिमेंटसाठी जो बैल लागतो तो वेगळ्या पद्धतीने वाढवला जातो, त्याची बडदास्त वेगळी असते असणार अशा स्वरूपाची. आणि जे काही करायचं ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्या वीर्य घेऊन त्यांनी फर्टिलायझेशन करायचं असंच प्रकार आहे, म्हणजे नॅचरल मेटिंग नावाची गोष्ट नाहीच आहे. आणि मग त्या पाळसाचा काही उपयोग नाही म्हणून तो डायरेक्ट स्लॉटर हाऊसला जातो कत्तलखान्याला, आणि मग ते डिलिशियस डिश म्हणून हॉटेलमधनं खाल्लं जातं असं बीफ, हे जे काही आता परदेशामध्ये प्रचारात जास्त असणार अशा स्वरूपाचं. आता ज्या गाईचं पाडस हिरावलं गेलंय
तिला त्याचं पाडच दिसत नाहीये आणि ती रडतीये, पाडच कुठे गेलं काहीच पत्ता लागत नाही असणार अशा स्वरूपाचं. यांना काही देणं घेणं नाहीये, ती रडतीये का काय आनंदी आहे कशाचं काही संबंध नाही. मिल्किंग मशीन्स आहेत, ती दूध काढतात, ते बॉटल होतं ते जातं विकायला असणार अशा सगळं. तर त्या पाश्चात्य संशोधकांनी पेपर मांडला की तुम्ही त्या भावनांचा तिच्या भावनांचा विचार करणार आहात का नाही करणार आहात. ती रडतीये, तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं काही नाही असं म्हणून तुम्ही तिथं दूध काढून घेताय असणार अशा स्वरूपाचं. तर ह्या प्रकारच्या भावनांचा परिणाम आमच्यावरती होणारच निश्चितपणे. आम्ही त्या प्रकारचं दूध जर आम्ही प्यालं तर आमच्यावरती त्याचा परिणाम होणार. बरोबर आणि असंच जर वनस्पतींचा पण या प्रकारचं ऑक्सिटोसिन असतात, तसे व्हिडिओज उपलब्ध आहेत. यात एवढाच छोटासा भोपळा आहे आणि इंजेक्शन दिलं की दुसऱ्या दिवशी डबल झाला, एका रात्री डबल होतो भोपळा अशा स्वरूपात. तर ह्याला काही अर्थच नाहीये. ह्या प्रकाराने जर तुम्ही हार्मोन्स देणार असलात तर मग अर्ली मेनार्क होतोय किंवा लवकर पाळी येते अशा स्वरूपाचं, किंवा पीसीओडी सारखी समस्या येतात. म्हणजे 16व्या वर्षापासून स्त्रीची मॅच्युरिटी येते की ती परिपक्वता तिला आली असणारी अशा स्वरूपाची. ओवम स्त्री बीज तयार होत राहतं दर महिन्याला आणि त्याचा विनियोगच नाही ना काही. आता पाश्चात्य देशांमध्ये इंटरकोर्स या प्रकारे होतो, पण समजा इंटरकोर्स जरी झाला तरी अपत्य व्हायचं असं नाहीच आहे भामिकर काय असणार अशा स्वरूपात. आणि आपल्याकडे लग्नाची वय वाढली असल्यामुळे 27-28 वर्षापर्यंत काही होतच नाही त्याच्याविषयीचं. मग शरीर पण विचार करायला लागतं कशासाठी निर्माण करायचं आहे बीज अशा स्वरूपाचं, ज्याचा काही पुढे उपयोग होणार नाही आहे ते मग कशासाठी करायचं. त्याच्यामध्ये ते बीज निर्माण होणं, ते वाढणं, फुटणं अशा 3 स्टेजेस आहेत त्याच्या अशा स्वरूपाच्या. मग पुष्कळ वेळा असं होतं बीज निर्माणच होत नाही. निर्माण झालं तरी वाढत नाही, वाढलं तर सुसाट वाढतं, मोठं होतं खूप, त्याचा काही उपयोग नसतो असणार अशा स्वरूपाचं, रप्चरच होत नाही असणार अशा स्वरूपाचं. मग शरीर त्याला ओवरीमध्ये साठवून ठेवतं नुसतंच, असे जे सिस्ट त्याचे बनतात असणार अशा स्वरूपाचं. आणि मग अशा सिस्टनी ओवरी व्यापली की ओवरीचं कामच संपतं, मग पाळी येतच नाही, 6-6 महिने वर्ष वर्षभर पाळी येत नाही असणार अशा स्वरूपात. ते पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं आता याला म्हणतात. आणि हे इतकं कॉमन आहे आता की कोणाचंही मध्ये बघितलं तर हे पीसीओडी असं प्रकरण आहे असं सापडत. आता त्याच्यात लग्न झाले की पीसीओडी हा एक मोठा अडथळा असतो वंध्यत्वाच्या संदर्भामध्ये, गर्भधारणाच होत नाही असणार अशा स्वरूपात. आधुनिक वैद्यक सगळ्याचं मेकॅनिकल उत्तर आहेत. मग तुमचं ते ओव्हम निर्माण होत नाही किंवा ओव्हम निर्माण होण्यासाठी हार्मोन द्या, वाढत नाही एखाद्या वाढवण्यासाठी औषध द्या, रप्चर होत नाही तर रप्चर होण्यासाठी औषध द्या, सगळ्याला औषधच द्यायचं अशा स्वरूपात, नॅचरल काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि मग ते ओव्हम कॅच करायचं, टेक्नॉलॉजी आता प्रगत असणारी अशा स्वरूपाची आहे, मग आयुआय किंवा आयव्हीएफ करायचं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ह्यातनंही जेव्हा काही यश मिळत नाही तेव्हा लोक आयुर्वेदाकडे वळतात, 3-4 वेळा आयव्हीएफ झाले आणि तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही असणार अशा स्वरूपात. तर हे पूर्ण मेकॅनिकल करून टाकलं असणार अशा स्वरूपात. याचं सगळ्याचं मूळ ज्या भावना आम्ही जपायला पाहिजेत असणार अशा स्वरूपाचं. त्या जर आम्ही जपत नसलो, आम्ही नैसर्गिक अन्न खात नसलो, असं हार्मोन दिलेलं अशा स्वरूपाचं अन्न आम्ही खात असलो तर काय होणार आमच्या शरीरामध्ये, तितकं मुळापर्यंत जाण्याची कोणाचीच तयारी नाही असणार अशा स्वरूपाच्या. मी सांगतो की पहिलं नैसर्गिक अन्न खायला सुरुवात करा, पहिले ताणतणावापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करा असणार अशा स्वरूपाचा. मग बाईंनी नोकरी करायलाच पाहिजे आहे का, तर ते बहुतेक तसं करायलाच पाहिजे असं असतं, कारण खूप मोठी कर्ज घेऊन ठेवलेली असतात, मोठं घर घेतलेलं असतं असणार अशा स्वरूपाचं. मग त्याचे हप्ते फेडायचे, ते एकट्याला फेडता येत नाही म्हणून दोघांनी करायला हवं व्यवसाय किंवा नोकरी करायला हवी अशा स्वरूपाची. आणि मग या पैशाच्या मागे धावत असताना मानसिक समाधान नावाची गोष्ट शिल्लकच नाही राहत. आणि मग त्या दोघांच्या समागमातून संतती प्राप्त होणं ही गोष्ट पण दुरापास्त असणार अशा तर्फे व्हायला लागते. मग त्याला आयुआय आयुएफ करा अशा प्रकारची उत्तरं दिली जातात. तर खऱ्या अर्थाने विचार करायला झाला तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, गर्भधारणा होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असणार अशा स्वरूपाची. आणि खरं तर त्याच्यासाठीच गृहस्थाश्रम आहे, पण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करूनही जर आम्ही दोघेही करिअरच्या मागे धावणाऱ्या अशा स्वरूपाचे असलो तर ते मूल होणार कसं या सगळ्या प्रकरणातून.
आणि म्हणून भावनांचा विचार करणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहील. सकारात्मक भावना अशा स्वरूपाच्या असायला हव्यात आणि योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्या गोष्टी साध्य होतील असं आहे. म्हणून मी म्हणतो की मनोमय कोशावरती काम करायला हवं, मला नेमकं काय हवं आहे असं मला समजून घ्यायला हवं. आमच्याकडे एक साधक पित्त म्हणून प्रकरण आहे, बुद्धि मेधाभिमानाद्य अभिप्रेतार्थ साधना साधक मृत्युतम पित्तम असं त्याच्याविषयीचं वर्णन आहे. तर अभिप्रेतार्थ साधना, मला काय हवं आहे असं निश्चित करता येणं, मग माझी बुद्धी मेधा अभिमान सगळं मी त्या गोष्टीसाठी लावतो, ती गोष्ट साध्य करण्यासाठी अशा स्वरूपात. दुर्दैवानी लोकांना मला काय हवंय हेच कळत नाही, मला पैसा मिळवायचा आहे असं समजा असलं असणार अशा स्वरूपात. कशासाठी मिळवायचं आहे, कर्ज फेडायचंय म्हणून कर्ज कशासाठी काढलं, मोठ्या घरासाठी काढलं असणार अशा स्वरूपात. त्यातनं तुम्हाला नक्की सुख मिळतंय का असणार अशा स्वरूपाचं, नाही खूप हेक्टिक शेड्यूल आहे, खूप मानसिक ताणतणाव आहे, अमुक तमुक वगैरे वगैरे. मग शेवटी सगळी धडपड कशासाठी, तर सुखासाठी आहे. यातनं सुख जर मिळत नसेल तर आम्ही पुन्हा एकदा नीट विचार करायला पाहिजे. माझ्याकडे एक जोडपं आलं होतं आणि असंच अपत्यप्राप्तीसाठी म्हणून आलं, आता 3-4 वेळा काहीतरी IVF करून झाले होते आणि ते म्हणले की काय करायचं. मी विचारलं तुला खरंच नोकरीची गरज आहे का, बायकोला विचारलं त्याच्या, तर ते म्हणली काय करायचंय. म्हणलं एक तर जॉब सोडून देणार तर पार्ट टाइम जॉब घे, तुम्हाला अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करायचे तर त्याच्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे ना. मी नोकरी आणि करिअर करत राहीन मग जमलं तर अपत्यप्राप्ती करू, या म्हणण्याला काय अर्थ नाही. मला जे उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं असेल त्याचा मार्ग काय असं बघायला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की ते एकदम प्रभावित झाले जोडपं, की आम्हाला वाटत होतं की कोणीतरी डॉक्टर आम्हाला हा सल्ला देईल पण एकाही डॉक्टरने गायनेकोलॉजिस्टने हा सल्ला दिला नाही. 4 वेळा झालाय का, 5 वेळा करू. या IVF सोडायला तयारच नाही असणार अशा स्वरूपाचं, नैसर्गिक काहीतरी हा विषयच नाही असणार अशा स्वरूपाचं. तर सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की आम्हाला अभिप्राय तर काय आहे, माझा आनंद कशामध्ये आहे हे मला ठरवता यायला पाहिजे. मग एकदा ते ठरलं की माझा आनंद अपत्यप्राप्तीमध्ये आहे तर मला अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आता स्पेस देत नाहीत असं एक परवलीचा शब्द आहे, IT फील्ड दोघे एकमेकांना स्पेस देत नाहीत अशा स्वरूपात. म्हणजे काय, दोघं एक जवळच येत नाहीत खऱ्या अर्थाने, अपत्यप्राप्ती होईल कशी अशा स्वरूपाचं. आणि याच्यामध्ये IVF मध्ये तो वेगळा हा वेगळा, त्यातनं ते काढून टेस्ट ट्यूब मध्ये निर्माण केलं, गर्भाशयाने इम्प्लांट केलं, सगळंच मेकॅनिकल असणार अशा स्वरूपात. तर त्या मनाचं समाधान होणं ही गोष्ट खूप गरजेची अशा स्वरूपाच्या राहते. म्हणून मनोमय कोश जो आहे विशेषतः भावनांच्या संदर्भामध्ये त्याचा जास्त मोठा रोल असणार अशा स्वरूपाचा. आणि तो जर आम्ही नीटपणे समजून घेतला काय करायला हवंय कसं करायला हवंय अशा स्वरूपाचं म्हणून, आणि आनंदी कसं राहता येईल, संविशेतां मुदान्वितो असं ग्रंथातलं जे वर्णन आहे की ते दोघांनी एकत्र यायचंय, ते आनंदाने एकत्र यायचंय असणार अशा स्वरूपात. तर निसर्ग त्याचं काम करतो. आम्ही मानसिक ताणतणाव घेऊन आता तरी होतंय की नाही, आता इतक्या वेळा आपण केलं, इतके पैसे घालवलेत, आता तरी काय होणार की नाही, असे ताणतणाव घेऊन जर तुम्ही समागम करत असलात तर कसं साध्य होणार, ते कसं दुरुस्त होणार अशा स्वरूपात. बरोबर आणि म्हणून त्या मनोमय कोशावरती काम करणं गरजेचं आहे, मला नेमकं काय हवं आहे असं कळणं गरजेचं आहे आणि त्याचे उपाय काय आहेत असं समजून घेणं गरजेचं आहे. मग सकारात्मक भावना आमच्यात ठेवायला पाहिजेत, नकारात्मक भावनेपासून मी दूर अशा स्वरूपात जायला पाहिजे, तर मग तुम्हाला जीवनाचं समाधान मिळेल. पैसे मिळवून मिळवून तुम्ही सुखाची साधनं विकत घेता, सुख आंतरिकच आहे, सुख विकत नाही मिळत. माझ्याजवळ बरोबर कार आली, बंगला झाला, आणखीन काय झालं, मला प्रतिष्ठा मिळाली, वरची पोस्ट मिळाली वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं. यातनं तुम्हाला आनंद घेता आला तरच ठीक आहे, हे सगळं असून मला हे नाही आहे ते नाही आहे म्हणून मी दुःखीच आहे असं जर असेल तर सुखाची साधनं असली म्हणजे सुख मिळतं असं अजिबातच नाही आहे. आणि काही साधन असताना पण सुख असतं, यातून जर आनंदी असेल तर काही माझ्याकडे साधनं नाहीत तरी सुद्धा मी आनंदी असतो असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा आमची मानसिकता या संदर्भात बदलायला पाहिजे की मला नेमकं साध्य काय करायचं आहे. आणि वाग्भटाचार्य सांगतात, सुखार्था सर्वभूताना मता सर्वा प्रवृत्त या, सुखंचन विना धर्मात तस्मात धर्म परोपवे.
तर धर्माशिवाय सुख नाही म्हणजे तर कर्तव्य पालनाशिवाय सुख नाही असं त्याचं म्हणणं आहे. मी कोणाचा तरी मुलगा आहे, मी कोणाचा तरी नातू आहे, मी कोणाचा तरी पती आहे, मी कोणाचा तरी पत्नी आहे, अमुक अमुक, तर माझी त्या त्या प्रकारची कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य मला पार पाडायची आहेत, तर त्यातनं मला सुख मिळणार आहे अशा स्वरूपात. खूप खोलवर जाणार अशा स्वरूपाचा विचार आहे. तर म्हणून मनोमय कोशावरती काम करणं गरजेचं आहे. आणि तसं झालं तर या ज्या काही अपेक्षांची पूर्ती होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मार्ग अशा स्वरूपाचा निघेल आणि खऱ्या अर्थाने जीवनाचं समाधान लागेल. तर या पंचकोशापैकी अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश एवढा आतापर्यंत विचार झाला. पुढचा विज्ञानमय कोश तो आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. चालेल, नमस्कार.